आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मंजूर नसलेली योजना मंजूर असल्याचे भासून घाटगे गटाचा आनंदोत्सव त्रुटी असताना योजना मंजूर कशी सरपंच रणजित कांबळे यांचा खडा सवाल सांगवच्या जनतेच्या भावनेशी खेळणं बंद करा घाटगे गटाला दिला सल्ला कागल तालुक्यातील कसबा सांगाव राष्ट्रीय पेयजल योजनेला अद्याप मंजुरी मिळाली नसताना गटाकडून मंजुरी सांगून आनंदोत्सव साजरा करत योजनेच श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात सरपंच रणजित कांबळे यांनी केलाय कसबा सांगाव ग्रामपंचायतीत पत्रकार परिषदेत बोलताना सरपंच रणजित कांबळे म्हणाले कसबा सांगाव राष्ट्रीय पेयजल योजना दोन हजार सतरा मध्ये मंजूर झाल्याचं पत्र एक जुलै दोन हजार सतरा रोजी ग्रामपंचायतीला मिळाले आहे त्यानंतर कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करण्यास सांगण्यात आलं असून त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे असे असताना समरजीसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी योजना समरजीतसिंह घाटगेनी मंजूर करून आणली म्हणून गावभर साखर वाटली फटाके फोडले राजकीय श्रेय लाटण्याचा घाटगे गटाचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सरपंच कांबळे यांनी केलाय ते पुढे म्हणाले की या योजनेच्या कागदपत्रात त्रुटी निर्माण झाल्याने अजून कोणतीही कारवाई झालेली नाही अंदाज पत्रक अगर की, सांगावातील जनतेची चेष्टा त्यांच्या भावनेशी खेळ खंडोबा घाटगे गटाने त्वरित थांबवावा असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेस उपसरपंच विक्रमसिंह जाधव हमितवाडा साखर साखरेचे संचालक कैलास जाधव कैलासवाशी आनंदराव जाधव सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन अमोल माळी आदी प्रमुखांसह मान्यवर उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी कसबा सांगाहून राजेंद्र पाटील वंदूरकर